घरची परिस्थिती जेमतेम, जन्मापासूनच दोन्हीही हात नाहीत, त्यातही घर सोडून गेलेली आई, या विपरीत परिस्थितीमध्ये शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असलेला गणेश आपल्या अपंगत्वावर मात करत आयुष्याची लढाई लढत आहे. त्याच्या जगण्याच्या जिद्दीची ही कहाणी पाहताच तुमच्या डोळ्यातही अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलोद या गावात राहणाऱ्या 8 वर्षीय गणेश माळीच्या जीवन संघर्षाची ही गाथा आहे. अत्यंत निरागस आणि पाहिल्याबरोबर मोहित करणारा गणेश दुसरीच शिकतो, मात्र नियतीने या गोंडस चेहऱ्याशी अनियती केली आहे. 8 वर्षाच्या गणेशला जन्मापासूनच दोन्हीही हात नाहीत, तरी त्याची जगण्यासोबतची लढाई काही कमी झालेली नाही. त्याला हात नसताना देखील त्याने अपंगत्वावर मात करत शिक्षणासाठी घेतलेली भरारी भल्या भल्यांना अचंबित करणारी ठरते. काही कौटुंबिक कारणास्तव लहान वयातच त्याची आई घर सोडून गेल्याने गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याचे वडील सांभाळतात. सकाळी 4 वाजता उठून ते त्याच्या दिनचर्येसाठी त्याला मदत करतात. मग तयार होऊन शिक्षणासाठी गणेश जिद्दीने शाळा गाठतो आणि हात नसले तरीही 8व्या वर्षी तो पायाने अक्षर गिरवण्याचं काम करतो. सदर गणेश हा मुलगा एकता दुसरीत आहे, तो जन्मापासून रोगात आणि अपंग आहे. त्याच्याकडे त्याची आई राहत नाही, त्याचं पालन पोषण त्याचे वडील करतात. त्यांच्या वडिलांची घरची परिस्थिती एकदम नाजूक आहे. सदर हा मुलगा शाळेत आल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापक, इतर शिक्षक त्याला अधिकचा वेळ देऊन त्याची इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळे त्याला त्याच्या योग्य पद त्याला समजेल असे या पद्धतीने शिकवतात. त्याचबरोबर त्याला हात नसल्याने तो स्वतः पायाने लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्याला पायाने लिहिण्याची सवय झालेली आहे. त्याचबरोबर तो जेवण देखील पायानेच करतो. त्याच्यानंतर त्याला खेळाची सुद्धा आवड आहे, त्यात तो कबड्डी खेळतो, त्याच्यानंतर रनिंग करतो. तर अशा हा एकमेव मुलगा आहे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. त्याला हात नसताना येथील सर्व शिक्षक त्याला सहकार्य करतात. त्याचबरोबर आमच्या गावातील इतर ग्रामपंचायत हे सगळेजण त्याला वेळोवेळी मदत देखील करतात. पायाने लिखाणासोबतच मोबाईलवर गेम देखील त्याला खेळता येतात. जेवणाचा प्रश्न म्हणाल तर मग याच पायाच्या सहाय्याने अन्न तोडून पायानेच चमच्याच्या सहाय्याने त्याला खाताना पाहिल्यास त्याच्या संघर्षाचा प्रत्यय येतो. वर्गातील अन्य मित्र देखील त्याच्या या दिनचर्येसाठी त्याला मदत करतात. हा माझा अपंग मुलगा आहे 8 वर्षाचा. याच्यासाठी सकाळी उठतो 4 वाजेला. त्यानंतर घरासाठी माझी परिस्थिती बरोबर नाही, मग मी वीज सगळ्यासाठी स्वयंपाक बनवतो, मग शेतामध्ये जातो, मग याची तयारी सगळं करून जातो. मी हा जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. दुसरीला जिल्हा परिषद शाळेत शिकतो. त्यानंतर 3 वाजेला ट्युशनमध्ये जातो. त्यानंतर 6 वाजेला घरी येतो. घरी आल्यानंतर मग मी शेतामध्ये आलेलो असतो. मग यांच्यासाठी मग आल्यानंतर मग कपडे चेंज करतो, कपडे धुण्यासाठी टाकतो. त्यानंतर मग चहा पाणीचे जे आहे ते ठेवतो मी, याला पाहतो. त्यानंतर मग बाहेर जातो खेळण्यासाठी, नाहीतर मोबाईल घेतो, मोबाईल खेळतो. याची आई याला सोडून निघून गेली आहे, म्हणून मला सगळं करावं लागतं. माझ्या भावाच्याही वडिलांच्याही याच्याही बघावं लागतं. मात्र त्याचं अपंगत्व या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुची हे थांबवू शकलेले नाही. शिक्षणासोबत खेळातील त्याची आवड आणि मैदानातील त्याची चपळता आवाक करणारी आहे. वडील मोल मजुरी करून कसाबसा कुटुंबाचा गुजारा करत असल्याने आजी आजोबांच्या देखरेखीखाली राहणाऱ्या गणेशला शासन स्तरावरून कृत्रिम अवयवांसाठी आणि त्याच्या जीवनाच्या लढाईसाठी मदतीची अपेक्षा असल्याचं त्याच्या जवळचे मंडळी सांगतात. माझ्या गावात असलोद गावात माडी समाजचे जवळपास 100 घरं आहे, 100 वोटिंग आहे. जवळपास ज्या हा मुलगा आहे त्याला दोघं हात नाही आहेत. आई त्याला सोडून सांगा निघून गेलेली आहे. परिस्थिती त्या लेडीजची थोडी मनस्थिती खराब झाल्यामुळे ती सोडून निघून गेलेली. त्या मुलाचे आजोबा आणि वडील एकदम गरीब परिस्थितीमध्ये. सरकारनं त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी. मुलगा हुशार आहे, त्याला जर मदत राहिली तर त्यांचं पुढचं भविष्य उज्ज्वल करू शकेल, तो काहीतरी पदावर जाऊ शकेल. फक्त त्याला मागचं बॅकग्राऊंड कमी पडतं आहे. गावाच्या लोकांनी पूर्ण सहकार्याची भावना ठेवलेली आहे, पण काही अडीअडचणीमुळे मनुष्य कुठंतरी गंभीर होतो. पण सरकारनं त्या गोष्टीवर लक्ष देऊन त्याचं काम
करायला पाहिजे. बुद्धी आणि जिद्दीचा धनी असलेल्या गणेशची आर्थिक जोडी खाली असली, त्याचा जगण्याचा हा संघर्ष अनेकांना तोंडात बोट घालायला लावतो. चिमुकल्या वयात मायेच्या ममतेला मुकलेला हा गणेश आता मदतीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन त्याच्यासाठी कृत्रिम अवयवांचा बंदोबस्त करून दिल्यास आणि त्याला शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिल्यास हा गणेश आगामी काळात इतरांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल, एवढं नक्की.